नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण पाहतो की ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन स्त्रीला म्हणजेच एखादी नवीन मुलगी असेल जिने पहिल्यांदाच संभोग करायचा आहे, अगोदर कधीही केलेला नाही, तिला ज्यावेळेस आपण मिठीमध्ये घेतो त्यावेळेस ती आपल्याला नको असं सतत सांगत असते। मित्रांनो थोड्या वेळानंतर तिचं शरीर जे आहे हे आपल्याला साथ देऊ लागतं, परंतु तरीही ती तोंडाने नको असं म्हणत असते। तर पहिल्यांदा करताना ती एवढे नखरे का करते, याच्यामागे नक्की काय कारण आहे हे आज आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस आपण तिला मिठीमध्ये घेतो त्यावेळेस ती स्वतःला मिठीमधून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। थोडा वेळ ज्यावेळेस नंतर तुम्ही चुंबन करता त्यावेळेस ती तुम्हाला देखील घट्ट मिठी मारते, परंतु तोंडाने ती नको असं म्हणत असते। तिचं शरीर जे आहे हे शरीर तुम्हाला साथ देत असतं, परंतु तरी देखील ती तोंडाने नको म्हणजेच तिचं मन जे आहे हे नको म्हणत असतं। मित्रांनो बऱ्याच मुलींना वाटतं की आपलं जे शरीर आहे हे आपण इतरांच्या हवाली करू नये, म्हणून त्यांचं शरीर साथ नाही देत, परंतु त्यांचं मन जे आहे हे मन त्यांना सतत नकार देत असतं की तू या गोष्टी करू नको। तिच्या शरीराला या गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात, परंतु मनाला या गोष्टी नकोशा वाटत असतात। मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की लग्न अगोदर ज्या मुली संभोग करतात त्याच फक्त अशा गोष्टी करतात। जी स्त्री तुमच्यावरती पूर्णपणे फिदा झालेली आहे, तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे, त्या स्त्रिया बऱ्याच वेळा या गोष्टी म्हणजे सुरुवातीला त्या देखील नको म्हणतात, परंतु लगेच तुमच्या जी आहे तुमच्यावरती तुटून पडतात, तुमच्या अधीन होतात। लग्न झाल्यानंतर आपली जी पत्नी आहे ही देखील बऱ्याच वेळा या गोष्टी नको असं म्हणत नाही, कारण तिला माहिती आहे की आपल्याला या गोष्टी करायच्याच आहेत, आज नाही तर उद्या या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत। त्यामुळे शक्यतो आपली जी पत्नी आहे ती या गोष्टीला शक्यतो नकार देत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।